पुढारी आंधळे आणि शासकीय यंत्रणा लंगडी झाल्यामुळे वृद्ध कलावंत वाऱ्यावर। शासनाच्या योजनेचा लाभ देण्यासाठी अनेक वेळा शिबिरे घेण्यात आली। एकाच दिवशी 100-150 लाभार्थ्यांच्या अर्जांची छाननी होते। सगळी समिती जागेवर एकाच वेळी भेटते तेव्हा संजय गांधी निराधार योजनेपासून ते माजी सैनिकांच्या मानधना योजनेपर्यंतच्या ह्या योजना बहुतांश यशस्वी झाल्या। त्या त्या योजना त्यात सुसूत्रता ठेवले, पण सांगोला तालुका कलावंतांची माय नगरी म्हणून प्रसिद्ध आहे। मात्र कलावंतांच्या मानधन योजना राबवणारी शासकीय यंत्रणाच लंगडी झाल्यामुळे वृद्ध कलावंत वाऱ्यावर असल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे। वृद्ध कलावंतांना मानधनसाठी पंचायत समिती व जिल्हा परिषदेकडे आपला अर्ज करता येतो, पण या अर्जांचे संकलन व छाननीबाबत शासकीय यंत्रणाकडून उदासीनता आहे। आज तागायत तालुक्यामध्ये कोणत्याही प्रकारचे शिबिर घेण्यात येत नाही, त्यामुळे ही योजना मोजक्याच कलावंतांना दिली जाते। आणि ज्या कलावंतांना भक्कम पाठबळ नाही, अशा एक नाही तर शेकडो वृद्ध कलावंतांना औषध पाण्याला हक्काचे मानधन सोडून उसणवारे करावी लागत आहे। सांगोला तालुक्यातील कलावंत राज्याच्या कानाकोपऱ्यात दौरे करून लावणी, ऑर्केस्ट्रा, मिमिक्री, शाहीर, विशेषतः जागरण गोंधळ करणारे 40-50 वर्षांपासून या ठिकाणी टिकून आहेत, पण त्यातील 30-40 लोकांना मानधन मिळते। उर्वरित जवळपास 500-600 कलावंतांचे अर्ज विविध शासकीय पातळीवर धूळ खात पडले आहेत। या कलावंतांमध्ये बहुतांश जण शाळेची पायरी चढले नाहीत, पण संगीत विद्यालयाची परीक्षा उत्तीर्ण आहेत। कमीत कमी 10-30 वर्ष जागरण गोंधळामध्ये काम केलेलं आहे, पण गावोगावी फिरस्ती करणारे असल्याने त्यांच्या मूळ गावात मानधनाचा अर्ज घेतला जात नाही आणि इतर वृद्ध कलावंत गावात ही या मूळचे गावचे नाहीत म्हणून अर्ज घेतला जात नाहीत। थोड्याफार फरकाने हीच परिस्थिती बँड पथकांची आहे। या सगळ्यांची मर्यादा एकच आहे, आपापला गट सोडून त्यांच्या अवतीभोवती फारशी ओळख नाही। त्यांचा स्ट्रॉंग बायोडाटा म्हणजे केवळ फोटो अल्बम आहे। विनोद खन्नाबरोबर तर कोणी वर्षा उजगावकर, सचिन अशा अभिनेत्यांबरोबर फोटो काढले आहेत, कोणी चित्रकरणात भाग घेतला आहे, तर कोणी 100-200 रुपयांसाठी दिवसात 4-4 सुपाऱ्या मारल्या आहेत। आणि हातपाय लटपटतात तरीही आता उतार वयात अनेकांचे पोटाची खळगी भरण्यासाठी गावोगावी मिरवणुकीचा ताल सूर लय साधत हातातील वाद्यांच्या तालावर तरुणाईला नाचवत, याशिवाय लोकसंगीत भजनी मंडळ, शाहीर पथक, भारुडवाले, रेणुका माताची गाणी गाणारे, रस्त्यावर नाटक करणारे बहुरूपी आणि इतर सर्वच वर्गातील अनेक कलावंत नावाजले आहेत। त्यांचीही अवस्था बिकट आहे, त्यामुळे तालुक्यातील सर्वपक्षीय नेते मंडळी या कलावंतांना न्याय देत नाहीत। यांना जर न्याय दिला तरच तालुक्यातील कलावंत सक्षम होतील, असे आयुष्यभर आपल्या कलेने हसणारे व आता मरण यातना सोसत असलेल्या वृद्ध कलाकारातून मागणी होत आहे।